नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीला अपसाईडला डाऊन साईडला मुव्हमेंट बघू शकते, त्याचबरोबर लास्ट वीकमध्ये मार्केटनं कशा पद्धतीचा परफॉर्मन्स केलाय, त्याचबरोबर मार्केटचा फंड फ्लो असेल, ऑप्शनचा बेस कुठं आहे, टेक्निकल सेटअप कशा पद्धतीचा आहे आणि सोमवारी मार्केटमध्ये कशा पद्धतीची मुव्हमेंट येऊ शकते, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहे किंवा त्याची चर्चा करणार. मित्रांनो, लास्ट वीकचा जर तुम्ही मार्केटचा स्टडी केला तर लास्ट वीकमध्ये मार्केटने नेमकं कशा पद्धतीचं परफॉर्म केलाय हे पहिल्यांदा काय करू आपण या ठिकाणी बघून घ्या. म्हणजे आपल्याला परत मार्केटमध्ये काम करत असताना फर्स्ट वीकला काम करत असताना कशा पद्धतीचं मार्केटचं सेटअप तयार झालंय, मार्केटमध्ये अपसाईडला डाऊन साईडला कुठं मुव्हमेंट येऊ शकते आणि कुठल्या सेक्टरनं पाठीमागच्या लास्ट वीकमध्ये आउट परफॉर्म दिले हे जर आपण बघितलं तर आपल्याला साहजिकच त्या ठिकाणी नेक्स्ट व्ह्यूचा मार्केटवरचा व्ह्यू जो आहे तो काय होऊ शकतो त्या ठिकाणी प्रॉपर क्लिअर होऊ शकतो आणि ज्याच्या साहाय्याने तुम्ही इझिली मार्केटमध्ये काय करू शकता, एक चांगला ट्रेड जो आहे तो योग्य ठिकाणी आयडेंटिफाय आपल्याला करता येईल. मित्रांनो, लास्ट वीकचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 254 पॉईंट तेजी दिसून आले, त्याचबरोबर बँक निफ्टीमध्ये 593 पॉईंटची तेजी आहे, त्याचबरोबर मित्रांनो मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये पण अनुक्रमे 2% ऑलमोस्ट एनएन एव्हरेजली रिटर्न जे आहे ते मार्केटने दिले. त्याचबरोबर मित्रांनो आयटी सेक्टर जे आहे ते आउट परफॉर्म्स आहे, ऑलमोस्ट 2.90% तेजी जी आहे ती या ठिकाणी दिसून आलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो नेक्स्ट निफ्टी 50 मध्ये पण 2.5% असेल, एनर्जी स्टॉक मध्ये पण तेजी दिसून आलेली आहे. मित्रांनो लास्ट वीकचा जर विचार केला तर लास्ट वीकमध्ये विशेषतः जर बघितलं तर तुम्ही ऑटोमोबाईल आणि मीडिया आणि निफ्टी कन्झम्पशन जे आहे त्याच्यामध्ये थोडंफार प्रॉफिट बुकिंग आपल्याला झालेलं दिसून येत आहे. ओके, म्हणजे ह्याचा जर अर्थ थोडक्यात जर बघायचं झालं तर एक ब्रॉडली मार्केटमध्ये लास्ट वीकमध्ये मार्केटमध्ये एक चांगली तेजी आपल्याला मित्रांनो या ठिकाणी दिसून आली. मित्रांनो अजून एक महत्वाचा पार्ट जो आहे तो आपल्याला मार्केटमध्ये काम करत असताना तो बघावा लागेल किंवा त्याचा विचार करावा लागेल, विशेषतः फंड फ्लो. फंड फ्लोचा जर विचार केला तर आपल्याला या ठिकाणी सध्या काय परिस्थिती आहे, कारण का मार्केटची पुढली दिशा जी फिक्स होणार आहे ना ती फंड फ्लोवरती होण्याची शक्यता आहे. कारण का पाठीमागच्या 8 ते 10 दिवसाचा जर विचार केला तर कॅश मार्केटमध्ये कंटिन्यू बेसिसवर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर खूप मोठ्या प्रमाणात सेलिंग जे आहे ते केलेलं क्लिअरली आपल्याला या ठिकाणी इंडेक्स वरती दिसत आहे. मग त्यांनी जर लास्ट वीकमध्ये इंडेक्स वरती सेलिंग केलेलं असेल तर मग पुढची दिशा मार्केटची नेमकी कशा पद्धतीची असू शकते हे पण काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. ओके, तर बघा या ठिकाणी मित्रांनो 13 ऑगस्ट असेल, 16 ऑगस्ट असेल, 17 ऑगस्ट असेल, या ठिकाणी कंटिन्यू 16 ऑगस्ट पासून मार्केटमध्ये जे आहे ते ह्यूज सेलिंग जे आहे ते काय करण्यात आले इंडेक्स वरती करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जर बघितलं आपण तर 16 तारखेला असेल, त्याचबरोबर 17 तारखेला, 18 तारखेला, 20 तारखेला, 23, 24 तारखेला कंटिन्यू बेसिसवर मित्रांनो मार्केटमध्ये सेलिंग झाले आणि विशेषतः 16 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत जर टोटल मार्केटमधलं सेलिंग बघितलं तर साधारणतः मित्रांनो 11,148 कोटी रुपयाचा कॅश जो आहे तो मार्केटमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं विड्रॉल केलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो मार्केटचा जर विचार केला तर विशेषतः हा डेटा पॉईंट जो आहे तो खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. लास्ट वीकचा जर विचार केला मित्रांनो विशेषतः 27 तारीख असेल आणि त्याच्या अगोदर 26 तारखेला मंथली एक्सपायरी जी झाली होती या ठिकाणी काही प्रमाणात शॉर्ट जे आहे ते काय करण्यात आले मार्केटमधले कव्हर करणे, म्हणजे शॉर्ट कव्हर केले याचा अर्थ काय झाला इथं कुठं ना कुठं तुम्हाला पाठीमागच्या 3 महिन्याच्या निफ्टी फ्युचरचा जर डेटा चेक केला ऑप्शन चेंजचा त्याच्यामध्ये कुठं तर शॉर्ट कव्हरिंग जे आहे ते क्लिअरली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला, बँक निफ्टीचा जर डेटा बघितला तर बँक निफ्टीच्या डेटामध्ये देखील क्लिअरली आपल्याला या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग आहे आणि मित्रांनो मे बी सोमवारी जर लॉंग बिल्डअप थोड्याफार प्रमाणात झालं तर मार्केट एक रेंज जे आहे ते काय करू शकतं विशेषतः बँक निफ्टी ब्रेक करण्याची शक्यता जी आहे ती आपल्याला या ठिकाणी नाकारता येत नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो विशेषतः मार्केटचा जर विचार केला, मार्केटचं जर सध्याचं ऑप्शन सेटअप बघितलं तर हे ऑप्शन सेटअप नेमकं काय सांगते आपल्याला हे पण काय करूया या ठिकाणी आपण बघूया. मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये खूप महत्वाची मुवमेंट जी आहे ती सध्याला तयार झालेली, कारण का निफ्टी जो आहे तो ऑलरेडी मित्रांनो आजपर्यंत कधीही 16,705 ला क्लोज झालेला नाही. जो निफ्टी आज काल लास्ट ट्रेडिंग सेशनला काय झालाय 16,705 ला लाईफ टाइम हायला काय झालाय क्लोज झालेला. आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल अक्षरशः 16,600 असेल, 16,500 या स्ट्राईक प्राइसला ह्यूज कॉल पुट रायटिंग झालेला आहे, त्या ठिकाणी पुट रायटर आहे. आणि मित्रांनो दुसरा जर विचार केला विशेषतः निफ्टीचा सपोर्ट तर इव्हन 16,700 या एटीएम स्ट्राईक प्राइसला देखील लास्ट ट्रेडिंग सेशन मध्ये पुट रायटिंग जे आहे ते झालेलं आहे. विशेषतः मित्रांनो एक खूप मोठा ग्लोबल इश्यू जो आहे तो अमेरिकेमधला विशेषतः शुक्रवारी फ्रायडेला इंडियन टायमिंग नुसार रात्री चालत होतं त्यांचं जे फेडरल रिझर्व्ह बँक आहे त्यांचा पॉल नावाचा जो
चेअरमन आहे त्यांनी काय स्टेटमेंट दिले, त्यांनी सांगितले बाबा 2023 पर्यंत तर सध्या आम्ही बॉन्ड टॅपिंग जे आहे ते कमी करणार नाही, त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं बाईंग जे थांबवणार नाही असं सांगितलं. आणि ज्याचा अर्थ जे एक मार्केटला कन्सर्न होतं की बाबा येणाऱ्या कालखंडामध्ये मार्केटमधली लिक्विडिटी जी आहे ती कमी होऊ शकते, पण ही लिक्विडिटी कमी होणार नाही. आणि मार्केटसाठी अजून मित्रांनो ऑलमोस्ट 2-1 वर्षाचा टाइम जो आहे तो आहे, त्यामुळे 2 वर्षामध्ये बऱ्याच संधी ज्या आहेत ते मार्केटमध्ये अजून देखील उपलब्ध होताना तुम्हाला क्लिअरली दिसून येतात ह्या डेटा पॉईंट मध्ये. आणि हे मार्केटनं कुठे ना कुठे मित्रांनो तुम्हाला डिस्काउंट केलेलं क्लिअरली दिसून येते. त्यामुळे ऍट द मनीच्या ऑप्शन मध्ये जे आहे ते विशेषतः पुट साईडला पुट रायटिंग झाले, चेंज इन ओआय जर बघितला तर 16,700 आणि 16,600 या क्राईक पर्यंत. आणि मित्रांनो विशेषतः निफ्टीचा जर विचार केला ना तर निफ्टीचा जो रेजिस्टन्स आहे मित्रांनो 16,700, आता ऑलरेडी मार्केट 16,705 क्लोज आहे. 16,000 आता मे बी अमेरिकन मार्केट ज्या पद्धतीचं सेंटिमेंट आहे ज्या पद्धतीत चांगलं क्लोजिंग झालं ते जर बघितलं तर इंडियन इक्विटी मार्केट जे आहे ते सोमवारी आपल्याला गॅप अप ओपन होणं अपेक्षित आहे. आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केट जर हायर साईडला मित्रांनो सस्टेन झालं तर विशेषतः मार्केटचा जर विचार केला निफ्टीचा तर मित्रांनो 16,700 16,800 16,900 या ठिकाणी मार्केटमध्ये पुट रायटिंग कॉल रायटिंग जे आहे ते झालेलं आहे. आणि विशेषतः मार्केटचा जर विचार केला तर 16,900 रेंज जे आहे ते निफ्टीसाठी क्लिअरली ह्या वीकसाठी ओपन असलेली तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. आणि लास्ट ट्रेडिंग सेशन जे होतं ना फ्रायडेचं मित्रांनो त्या दिवशी 1,68,00,000 इतकी पुट जे आहे ते मार्केटमध्ये विकण्यात आले, त्याच्या अगेन्स्ट कॉल सेलिंग जे आहे ते फक्त 86,00,000 आहे. त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की बाबा पुट रायटरचं कन्व्हिक्शन किती मोठं आहे आणि पुट रायटर बँक निफ्टीवरती किती बुलिश आहे आपल्याला काय होतं त्या ठिकाणी लक्षात येतं. मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर 35,500 ही जी स्ट्राईक प्राईस आहे या ठिकाणी अजून देखील पुट रायटर ऍक्टिव्ह आहे, कॉल रायटर आहे. आणि ज्या पद्धतीची बँक निफ्टीची ऑप्शन आहे यानुसार अजून देखील बँक निफ्टी ही रेंज जी आहे की सोडेल असं वाटत नाहीये ज्या ठिकाणी. पण दुसरं जर विचारात घेतलं मित्रांनो बँक निफ्टीचं, बँक निफ्टी ज्या वेळेला 36,000 वरती ट्रॅव्हल सर करायला सुरू करेल त्यावेळेला 36,500 पर्यंत पण ऑप्शन चेन मध्ये काही प्रमाणात एरिया जो आहे तो ओपन दिसतोय. पण मित्रांनो मार्केटला सर्वात मोठा जो हिस्टॉरिकल हर्डल आहे तो आहे 36,200. जोपर्यंत 36,200 वरती मार्केट जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक मोठी तेजी जी आहे ती त्या ठिकाणी अपेक्षित नाही, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी गृहित धरा. मग मित्रांनो या पार्श्वभूमीवर जर आपल्याला सोमवारी ट्रेड टाकायचा असेल तर तो ट्रेड कुठं आणि कशा पद्धतीने बनू शकतो मित्रांनो, तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला काय करा त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर झिरोधा अपस्टॉक ॲलिस ब्ल्यू मध्ये काय करा तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करा, मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन करेल, तिथे तुम्हाला लाईफ टाईम कॉल मिळतील. मित्रांनो आपण फ्रायडेसाठी मार्केटवरचा जो व्ह्यू ठेवला होता, मार्केटमध्ये आपण ज्या सेटअप तयार केलं होतं त्यानुसार मार्केटनं काय केलं होतं एक्झॅक्ट त्या दिवशी, तर मित्रांनो आपण निफ्टीवरती आपला बुलिश व्ह्यू जो आहे तो 16,653 वरून होता या ठिकाणून. आणि मित्रांनो आपलं 16,690 असेल 16,710 हे टार्गेट जे आहे ते निफ्टीनं काय केलंय त्या ठिकाणी अचीव केलंय. आणि लास्ट ट्रेडिंग सेशनचा मित्रांनो निफ्टीचा हाय आहे 16,722 हा आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे निफ्टीवरती आपले 3 टार्गेट जे आहे ते 2 टार्गेट जे आहे ते इझिली त्या ठिकाणी अचीव होते. मित्रांनो बँक निफ्टीवरती आपला बुलिश व्ह्यू होता 35,730 वरून, पण ऍक्च्युली बँक निफ्टी जो आहे तो या ठिकाणी हायर साईडला या ठिकाणी सस्टेन झाला होता. आणि आपल्याला बँक निफ्टीला सेल करायचं होतं 35,468 खाली, बँक निफ्टी या ठिकाणी सेल मित्रांनो प्रॉपर झालेला नाही सस्टेन झाला. बँक निफ्टी जो आहे तो साईडवेज होता आणि आपली जी नो ट्रेडिंग झोन होता ह्या रेंजमध्ये ऑलमोस्ट दिवसभर बँक निफ्टीने काय केलं होतं लास्ट ट्रेडिंग सेशनला टाइम स्पेंड केला होता. मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो सोमवारी जर आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर आपला हा ट्रेड सोमवारी कुठं बनू शकतो मित्रांनो, सोमवारी मार्केटमध्ये एक प्रोबॅबिलिटी आहे ज्या पद्धतीचं इवेजचं सेंटिमेंट आहे त्यानुसार मार्केट जे आहे ते आपल्याला सोमवारी गॅप अप ओपन होणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मार्केट जर त्या ठिकाणी गॅप अप ओपन झालं तर मित्रांनो त्या ठिकाणी पूर्ण ऑप्शन चेन आणि बाकीचे सेटअप जे आहे ते चेंज होणार आहे, हे पण काय करा लक्षात घ्या. मित्रांनो या पार्श्वभूमीवर जर आपल्याला सोमवारी बँक निफ्टीमध्ये जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू आपला बँक निफ्टीवर कुठून असेल तर मित्रांनो सोमवारी मला बँक निफ्टीमध्ये जी बाईंग करायचं आहे बुलिश व्ह्यू जो ठेवायचा आहे तो 35,770 वरून मी बँक निफ्टीला बाय करणार, किंवा 35,770 वरती ज्या काही डीप मिळतील मित्रांनो त्या प्रत्येक डीप मध्ये मला काय करायचं लॉंग पोझिशन बँक निफ्टीमध्ये घ्यायचे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे 35,770 वरून आपल्याला बँक निफ्टीवरती काय करायचं या ठिकाणी बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे. त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये तुम्हाला जे पहिलं टार्गेट भेटेल हे साधारणतः पहिलं टार्गेट भेटण्याची शक्यता आहे 35,981 टार्गेट पहिलं भेटेल,
त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टी जर हायर साईडला आला तर साधारणतः या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 36,227 टार्गेट भेटेल आणि त्याच्यावरती जर बँक निफ्टी निघाला मित्रांनो तर त्याच्यावरती साधारणतः बँक निफ्टीमध्ये जे आपल्याला सोमवारी टार्गेट अपेक्षित आहे ते मात्र मित्रांनो ऑलमोस्ट 436 पर्यंत टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं बँक निफ्टीमध्ये आपल्याला सोमवारी इझिली मिळू शकतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे बँक निफ्टीवरती आपल्याला बुलिश व्ह्यू कुठून ठेवायचा आहे, बँक निफ्टी बाय अबव 35,770 च्या वरून बँक निफ्टी बाय करायचा आहे मित्रांनो. 35,981 पहिलं टार्गेट असेल, त्यानंतर मित्रांनो दुसरं टार्गेट असेल 36,227 आणि तिसरं टार्गेट असेल मित्रांनो आपलं बँक निफ्टीचं 36,436 हे काय असेल त्या ठिकाणी आपलं बँक निफ्टीचं तिसरं टार्गेट असेल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, ह्या लेवलसाठी आपल्याला सोमवारी बँक निफ्टीवरती काम करत आहे मित्रांनो. बँक निफ्टीला जर आपल्याला सेल करायचं असेल तर बँक निफ्टी सेल ऍक्च्युअली कुठून होतोय तर मित्रांनो आपल्याला बँक निफ्टीला जे सेल करायचं ना, म्हणजे समजा इनकेस सोमवारी मार्केटमध्ये काही निगेटिव्ह गोष्टी झाल्या आज आणि उद्या सकाळपर्यंत तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, बँक निफ्टीला सेल जर करायचं असेल तर जोपर्यंत मित्रांनो बँक निफ्टी 5 मिनिटाच्या कॅन्डलवर या लेवलच्या खाली किमान 10 मिनिटं टाइम स्पेंड करत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला बँक निफ्टीवरती बेरिश व्ह्यू जो आहे तो ठेवायचा नाही. म्हणजे 35,477 बिलो गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बँक निफ्टी या ठिकाणी सेल करायचा. हे पहिल्यांदा काय करा, बिलोला सेल करायचंय आणि अशा पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल, पहिलं टार्गेट जे आहे ते साधारणतः ना या ठिकाणी 35,200 पहिलं टार्गेट भेटेल आणि तिसरं टार्गेट दुसरं टार्गेट जे भेटेल तुम्हाला या ठिकाणी मार्केटवर साधारणतः या ठिकाणी 34,986 टार्गेट जे आहे ते तुम्हाला काय होऊ शकतं त्या ठिकाणी भेटू शकतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, कारण का मित्रांनो मार्केटला इथं जाण्यासाठी सेंटिमेंट देखील तेवढा आपल्याला मोठा निगेटिव्ह असणं गरजेचं आहे. 35,206 आणि तिसरं टार्गेट जे आहे ते 34,986 हे जे टार्गेट जे आहे ना हे बँक निफ्टीसाठी तुम्हाला लोअर साईडला असेल. पण मित्रांनो बँक निफ्टीवरती शॉर्ट पोझिशन बनत नाही हे पण लक्षात घ्या, आपल्याला बँक निफ्टीवरती व्ह्यू जो आहे तो बुलिश ठेवायचा कारण ग्लोबल सेंटिमेंट आतापर्यंतचे पॉझिटिव्ह आहे. मित्रांनो निफ्टीमध्ये जर उद्या ट्रेड टाकायचं असेल तर कशा पद्धतीने, मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, निफ्टीमध्ये जर आपल्याला उद्या लॉंग साईडला जर ट्रेड घ्यायचा असेल तर उद्या निफ्टी किंवा बँक निफ्टी गॅप अप कुठे ओपन होते हे बघा लागेल. आणि समजा मित्रांनो मार्केट ऑलमोस्ट निफ्टी जर उद्या 1%च्या आसपास गॅप अप ओपन झाला, बँक निफ्टी पण ऑलमोस्ट मित्रांनो 1.5%च्या आसपास जर गॅप अप ओपन झाला तर तिथे आपल्याला लॉंग पोझिशन चेस करायचं नाही, लॉंग साईडला पोझिशन घ्यायचं नाही. एक डीप येण्याचं मार्केटमध्ये वेट करायचं आहे, एक डीप आल्यानंतर मार्केटमध्ये काय करायचं मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला लॉंग पोझिशन जे आहे ती घ्यायचे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे मित्रांनो निफ्टीवरती आपला उद्या बुलिश व्ह्यू असेल, निफ्टी बाय अबव 16,712. मित्रांनो मार्केट गॅप अप ओपन झालं तर ह्या लेवल काम करणार, पण तुम्ही जर मार्केटमध्ये डीप आला 16,712 वरचा प्रत्येक डीप काय करू शकता त्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता. या पार्श्वभूमीवर 16,745 पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 16,790 टार्गेट भेटेल, त्यानंतर 16,835 टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 16,870 टार्गेट जे आहे तुम्हाला निफ्टीवरती मिळणार आहे. कारण की निफ्टी मुळात मित्रांनो गॅप अप ओपन होण्याची शक्यता खूप जास्त मोठी आहे, त्यामुळे निफ्टी साधारणतः 850 पर्यंत वगैरे जाऊ शकतो ही शक्यता नाकारता येते. आणि त्याच्या जर वरती, कारण का मित्रांनो कसं मिळतं का 16,900 सर्वात मोठा पुट रायटर आहे आणि विशेषतः 16,700 वरती जर मार्केट निघालं तर त्या ठिकाणी मध्ये 200 पॉईंट मार्केटला कुठलाही हर्डल नाही, त्यामुळे आपल्याला मार्केटवरती निफ्टीमध्ये जे आहे ते थोडं मोठं टार्गेट जे आहे ते काय करायचं त्या ठिकाणी ठेवायचं. आणि विशेषतः मित्रांनो निफ्टीला जर सेल करायचं असेल तर निफ्टी सेल कुठून होईल तर निफ्टीमध्ये पहिली गोष्ट सेलची ऑपॉर्च्युनिटी बिलकुल नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि समजा इनकेस काय ग्लोबल सेंटिमेंट चेंज झाला, काही टेक्निकल सेटअप अचानक काही गोष्टीमुळे जर खराब झालं तर त्यावेळेला निफ्टी आपल्याला सेल करता येईल. कुठं निफ्टी सेल करता येईल, निफ्टी सेल बिलो विशेषतः 16,667 खाली निफ्टी सेल करा. या ठिकाणी 16,648 पहिलं टार्गेट भेटेल, 16,600 दुसरं टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 16,560 टार्गेट जे आहे ते तुम्हाला काय होऊ शकतं त्या ठिकाणी स्क्रीनवरती मिळू शकतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे अशा छोट्या छोट्या टार्गेटसाठी काय करायचं तुम्हाला उद्या मार्केटमध्ये काम करायचं निफ्टी आणि बँक निफ्टी. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू.